नमस्कार मित्रांनो, मी आपला समीर मांद्रे कारणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे नवरात्री उत्सवाचा आज सातवा दिवस, उद्या अष्टमी असणार आहे आणि आज सातव्या दिवसाचा संपूर्ण आज महाआरती सोहळा आज आणि प्रसादी आहे, त्यानंतर कन्यारात गरबा आहे, संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे। पण आज एक थोडं वेगळा असं ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमधून। तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे इकडे, अचानक मला आलेली आहे वेडिंग शूट, म्हणजे वेडिंग रिसेप्शनचं एक काम आलेलं आहे आणि मला अचानक जायला लागतं तिकडे। तर आपल्याला आजचा व्हिडिओ आहे ना दीपावली शूट करेल, नवरात्री उत्सवाचा आरतीचा वगैरे काय असेल ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून पाहायलाच मिळेल आणि मी तिकडे असणार आहे वेडिंग शूटमध्ये, त्यामुळे तो पण तुम्हाला एक ब्लॉग बघायला मिळणार आहे। आणि मी नंतर 9:30 येणारच आहे, त्यानंतर मी ब्लॉगमध्ये मी पण कंटिन्यू असेनच, पण आज तुम्हाला तो एक नवीन ब्लॉग बघायला मिळेल। तर आपण वेडिंगला निघतो आणि वेडिंग शूटला गेल्यानंतर ती तयारी लागते आणि तर आपली वेडिंगची टीम जी आहे, टीम वर्क आहे, ते कसं ते तुम्हाला जर आपल्या ब्लॉगमधून पाहायला मिळणार आहे। तर हे हा ब्लॉग आपल्या चॅनलवर ना पहिल्यांदाच बनतो आहे, कारण खूप असे आपली वेडिंग शूट झाले पण आता चॅनलवर ना आपला हा ब्लॉग कधी बनलेला नव्हता, पण आज पहिल्यांदाच बनवतो आहे। तर पुढे असेच ब्लॉग येत राहतील आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेलच, पण अचानक असा ब्लॉग तुमच्यासाठी येतो आहे तर नक्की हा ब्लॉग कंटिन्यू बघा। चला तर मित्रांनो, जाऊया डायरेक्टली आता त्या लोकेशनवर जिथे आता आपण वेडिंग शूट करणार आहोत ना, आणि चला तिकडे तरी पोहोचून तिकडूनच बोलूया। बाकी आपलं शूट आहे ना तुम्हाला इकडे दीपाली नवरात्री उत्सव आहे ना, तुम्हाला ती कंटिन्यू करणार आहे, तर आपला तो ब्लॉग पण बघायला मिळणार आहे। दोन्ही ब्लॉग पण तुम्ही एन्जॉय करा। चला बाय बाय, भेटूया डायरेक्ट लोकेशनवर। मित्रांनो, फायनली इकडे आज आपलं वेडिंग लोकेशन आहे ना, तिथे जायचं आहे, तिथे आपण पोहोचलो आहे आता आणि आपली टीम देखील आलेली आहे। चल मागे पाहत आहे आणून जा। तर आपली हे व्हिडिओग्राफर आहेत आणि फोटोग्राफर आहेत इकडे येत आहेत, तर आपण डायरेक्टला शूट करू तिथून। तर आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला इकडं पाहायला मिळेल तो नवरात्री उत्सवाचा जो तिकडचा ब्लॉग आहे ना दीपाली शूट करते, तो पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। असा तर तुम्हाला दोन्ही ब्लॉग बघायला मिळणार आहेत। तर जे फोटोग्राफर आहेत ना त्यांना भेटतो तुम्ही। हो किशोर, या लवकर, हे आपलं आपल्या टीमचे हे फोटोग्राफर आहेत। तर आता आपण कसं वर्क करतो वेडिंगला आल्यानंतर ना, सर्व आपलं तुम्हाला बघायला मिळेल। आज वलिमा आहे, त्यांचा वलिमा त्यांना रिसेप्शन बोलतात, बघूया कसं। चला ब्लॉगला आजच्या सुरुवात करूया आणि आतमध्ये जाऊया। एंटर केला आम्ही हॉलमध्ये, तर पूर्ण सेटअप झालेला आहे आपला ही टीम। तर आता पूर्ण जे रिसेप्शनचं हा पुरा गेटअप आहे ना, हा पहिला आम्ही शूट करून घेणार आहोत सर्व, आणि त्यानंतर मग नवरा नवरी येणार आहे तर त्यांचं एंट्री घ्यायची आहे हॉलमध्ये आपल्याला। आता संपूर्ण हा तुम्ही पाहू शकता हॉल। तर पहिलाच आपल्या चॅनलला ना पहिल्यांदाच असं वेडिंगचं व्लॉग येतो आहे, नक्की बघा कंटिन्यू। आपला आता वेडिंग शूट आपण जर सुरू करणार आहोत तर आता Sony 100 आपला कॅमेरा आहे आणि आपण जो वेडिंग फोटोग्राफी करतो आहे तो 60 Mark आहे। हां, लाईटची गरज नाही ना, हां लाईट भरपूर आहे ना। सेटअप बघू शकता तुम्ही, तर इथे सर्व ग्रुपिंग फोटो होणार आहेत आपले, कारण फक्त रिसेप्शन पार्टी आहे। शूट सुरू झालं आहे आणि तुम्ही एंट्री गेट बघू शकता, आतमध्ये थोडा वेळ जाऊ पूर्ण। आता संपूर्ण आपण आहे ना हा गेटचा पूर्ण हा एंट्री संपूर्ण घेतो, प्रत्येक वेडिंग शूटला जातो ना तिथे। आता थोड्या वेळाने आतमध्ये जाऊ आणि आतून शूट घेऊया। प्रॉपर शूट सुरू झालेला आहे, कारण आता थोडा वेळ मुलगा येणार आहे त्याने आपल्याला पूर्ण एंट्री ही घ्यायची असते वेडिंग शूटमध्ये, तर ती घेऊया। तर हे वेडिंग शूटमध्ये इकडे हे मुलीकडचं असणार आहे आणि इकडे मुलाकडचं, तर आपण जाऊया मध्ये। त्यातून टाईम आहे थोडे, आता रात्रीचे 8 वाजलेत आणि शूट सुरू केलं आहे आम्ही संपूर्ण। हा तुम्ही हॉलचा गेटअप पाहू शकता, आम्ही पोर्टल लाईट वगैरे आणली होती वेडिंग शूटसाठी, पण ते लाईट खूप चांगल्या प्रकारे आहे, पोर्टल लाईटची गरज नाही वाटत इथे यार। म्हणजे जे अम्ब्रेला आपण लावतो ना त्या अम्ब्रेलाची गरज नाही। तर आपलं हे शूट चालू आहे आणि आता आपण फोटोग्राफी करतो आहे, तर आपला सेटअप आहे आणि 60 Mark कॅमेरा आहे।
फोटोग्राफ एकदम एक नंबर. आता तुम्हाला डायरेक्ट आपण शूट करू ना आपण, तेव्हाचा ब्लॉग आपण व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येईन. तर ना नवरीची एंट्री झाली आहे, तर आपण डायरेक्ट एंट्री घेऊया. आणि आपले जे टीम आहे पूर्ण एंट्री घेते हॉलमध्ये. एंट्री होते. मी आपली ही टीम वर्तलो आहे, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी. तर संपूर्ण आपण एंट्री घेतले वरणवरीची पाहू शकता. आता थोड्या वेळ आपण ना डायरेक्ट आत जाऊ आणि आत म्हणून माझे ग्रुपिंग फोटो स्टार्ट होतील, ते तुम्हाला व्हिडिओमधून सर्व पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही ही कशी धावपळ असते आपली, ते व्हिडिओग्राफर बघा. कारण खूप असं कमी डिपेंड आपल्याला कॅप्चर करायला लागत असतं ना सर्व, त्यामुळे आपल्याला थोडी धावपळ असते. आपण डायरेक्टली जाऊ. मुमेंट असते ना ती खूप महत्त्वाची असते. जसं की नवरा नवरी जर एंटर करत आहेत आणि त्याच्यानंतर मेन स्टेज आहे ना, त्या स्टेजवर पूर्ण एंट्री घेईपर्यंत आम्हाला सर्व वर्क करायला लागतं प्रत्येक वेडिंगमध्ये. कपल शूट पण DM फोटोशूट सुरू केलेलं आहे, जे आपल्याला अल्बममध्ये यूज होतात. जेव्हा आपण एडिटिंग करतो ना DM फोटो DM पेज बनवण्यासाठी. तर आता स्टार्टिंगला आम्ही ॲक्च्युली असं कपल फोटो घेत नाहीत कारण वेळ नसतो, पण आता वेळ मिळाला आहे तर लगेच म्हणून आम्ही कपल शूट घेतले, कारण नंतर मग खूप टाईम जातो कधी ग्रुपिंगला म्हणून. आता ज्यावेळेला आम्ही DM फोटो म्हणजे कपल शूट करतो ना आम्ही, त्यावेळेला पोझेस द्यायला लागतात. आणि आपले जे टीम आहे टीम वर्क म्हणजे त्यामध्ये किशोरबाई आहेत, हे फोटोग्राफी करतात, आणि अरुणदादा आहेत, ते आपण व्हिडिओग्राफी करतात. तर मी देखील स्वतः फोटोग्राफी करतो, पण सर्व अरेंज करण्यासाठी आपल्याला थोडी धावपळ करायला लागते इकडे तिकडे. तर धावपळ असते कारण वेडिंग शूटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं की मुलाचे मुलीकडचे जे ह्यांचे आईवडील असतात आणि त्यांची खूप धावपळ असते. आणि आपल्यासाठी त्यांचे ग्रुपिंग फोटो खूप महत्त्वाचे असतात, कपल्स फोटो खूप महत्त्वाचे असतात, DM फोटो खूप महत्त्वाचे असतात. ते सर्व आम्ही कॅप्चर करतो. पण आपल्या चॅनलमधून ना हा पहिल्यांदाच व्लॉग आणतो आहे, कारण खूप वेडिंग शूट आत्तापर्यंत झाल्यात, पण व्लॉग आपण आत्ता ते 7 ते 8 महिने झाले आपण व्लॉग चालू केलेले आहेत आपल्या चॅनलमधून. तर प्रथमच तुमच्या भेटीला हा व्लॉग आलेला आहे वेडिंगचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही देखील नक्की सांगा. स्टेजवर जाऊन शूट घेऊया. पोझेस असतात आपण ते सर्व मॅनेज करतो. पाहू शकता वर्क आपला सर. असं संपूर्ण आपलं वेडिंग शूटमध्ये आपण आपले हे सर्व वर्क असतं. आणि हा व्लॉगमधून तुम्हाला हेच दाखवत होतं मला की वेडिंगमध्ये गेल्यानंतर आमची कशाप्रकारे घाई असते, आणि ज्यावेळी आपले काही वेडिंग ज्या लोकेशनला असतात तिथे आम्ही कमीत कमी 1/2 तास तरी पोचतो तिथे. कारण आम्हाला संपूर्ण लाईटिंग वगैरे जी पोर्टल लाईट आमच्याकडे आहे आणि बाकीचा सेटअप असतो सर्व ते कनेक्शन वगैरे कुणीकडे आहे सर्व आम्हाला त्याआधी आम्हाला 1/2 तास आधी जायला लागतं हॉलवरती.
मित्रांनो, आपल्याला आजचा हा नवीन ब्लॉग बघायला मिळाला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा। तर अशाच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय। आपले चला तर मित्रांनो।